तुम्ही प्लस बघत असाल तुमच्यापैकी अनेक जणांनी विचार केला असेल की इथे हेच साईन का वापरली जाते हॉस्पिटल मधील आणि अँब्युलन्स वरील प्लस साइन आपल्याला सहज ओळखू येते डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे रुग्णालयात वापरले जाणाऱ्या प्लस साइन विषयी तुम्हाला आहे का नमस्कार मी आयुषी जुनवणे आणि तुम्ही पाहताय शॉर्ट न्यूज मराठी हे प्रत्यक्षात प्लस साईन नसून क्रॉस चिन्ह आहे क्रॉस चिन्ह हे रेड क्रॉसचे चिन्ह आहे रेड क्रॉस ही वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे हेन्नी ड्युनंट यांनी सुमारे एकशे सत्तावन्न वर्षांपूर्वी अठराशे त्रेसष्ट मध्ये या संस्थेची स्थापना केली होती हे चिन्ह सामान्यतः रुग्णालयांमध्ये आढळते ज्याला रुग्णालय नर्सिंग होम दवाखाने रुग्णवाहिका इत्यादींमध्ये प्लस सैन असेही म्हटले जाते हे जगातील मान्यताप्राप्त चिन्हांपैकी एक आहे रेडक्रॉस चिन्ह हे कोणतेही प्राथमिक उपचार किंवा वैद्यकीय चिन्ह नाही क्रॉस सिंबॉल वापरण्याचे आणि वैद्यकीय व्यवसायांशी संबंधित असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीने त्याचा वापर केला आहे रेडक्रॉस सोसायटीमध्ये नोंदणीकृत असलेल्या डॉक्टरांचे चित्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटीने हे चिन्ह स्वीकारले आहे सर्व डॉक्टरांना ते वापरण्याचा कायदेशीर अधिकार नाही रेडक्रॉस चिन्हाचा वापर रुग्णालयांमध्ये आणि डॉक्टरांद्वारे केला जातो कारण लाल रंग अनेकदा धोक्याचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यामुळे धोका सहज ओळखता येतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी शॉर्ट न्यूज मराठीला सबस्क्राईब करा